नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत ढोले. काल आपला IBPS SO प्रीचा कट ऑफ लागलेला आहे. आता जे पहिल्यापासून मी जे सांगत होतो तुम्हाला की बाबांनो, कुठल्याही गोष्टी प्रिडिक्ट करू नका, कारण AFO जे हे प्रिडिक्शन जमत नाही. AFO मध्ये याच्यामध्ये कित्येक जणांनी प्रिडिक्शन करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ते सक्सेस झालेले नाही आहेत. कारण AFO चं जे प्रिडिक्शन असेल ते आजपर्यंत कुणी करू शकलेलं नाही, आणि तसाच निकाल आपल्याला यावर्षी सुद्धा दिसतो. आपण जर पाठीमागच्या वर्षीचा जो निकाल जर पाहिला, तो याच्या हाफ सुद्धा नव्हता. म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येतंय की आपल्याला जो अभ्यास करायचा असेल तो आपल्याला परिपूर्ण अभ्यास करायचा आहे. फक्त मी सर नंबर सिरीज केली, त्याच्यानंतर मी क्वाड्रेटिक इक्वेशन केलं, आणि त्याच्यानंतर सिम्प्लिफिकेशन केलं, एवढे चॅप्टर केले आणि मी AFO पास झालो. रिझनिंगमध्ये सिलॉग केला, ब्लड रिलेशन केलं, हे जे आपले नॉर्मल चॅप्टर आपण ज्याला म्हणतो, जे की सगळ्यांना येतात, तेवढे जरी केले तरी पण मी AFO ची प्री काढू शकतो. हा जो गैरसमज आहे, हा गैरसमज इथं रिझल्ट पाहिल्यानंतर आपला निघून जातो. याचं कारण असं की SC असेल, त्याच्यानंतर OBC असेल, त्याच्यानंतर जनरल असेल, त्याच्यानंतर तुम्ही पहा, हे सगळ्या कॅटेगरीचा कट ऑफ सेम आपल्याला दिसतोय. पहा, 36.88, SC सुद्धा 36.88, त्याच्यानंतर OBC सुद्धा 36.88. म्हटल्यानंतर हा एक अजून एक गैरसमज असा होता की सर मी माझी कॅटेगरी OBC आहे, माझी कॅटेगरी SC आहे, आणि माझा कट ऑफ कमीत कमी 2 ते 3 मार्कांनी कमी लागेल, त्याच्यानुसार मी अभ्यास करेल. पण इथं साफ चुकीचं आहे, लक्षात ठेवा, सगळ्यांचा मेरिट हे जनरलच्या बरोबरीने लागलेलं आहे. फक्त त्याला अपवाद आहे, जे की डिसॅबिलिटी ज्यांच्या ज्यांच्यात होती ते अपवाद आहेत, परंतु जे नॉर्मल कॅटेगरीज आपण ज्याला म्हणतो त्या सगळ्या कॅटेगरीचं जवळपास सेम मेरिट लागलेलं आहे. पहा, म्हणून आपल्याला अभ्यास करताना कुठलाही चॅप्टर लाईटली घ्यायचा नाही. प्रत्येक चॅप्टरला आपल्याला तेवढंच वेटेज द्यायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला प्रॅक्टिस लागणार आहे. कारण तुम्ही म्हणतात ना, मला फक्त एवढे चॅप्टर करायचे, मी AFO अशी काढू शकतो, हा गैरसमज इथं काढून टाका. कारण आता एक तर पेपर तुमचा 9 नोव्हेंबरला आहे, म्हटल्यानंतर तुमच्याकडे 5 ते 6 महिने, त्याच्यामध्ये आपल्याला क्वांट रिझनिंग इंग्लिशसुद्धा व्यवस्थित करायचं आहे, त्याचबरोबर ॲग्रिकल्चरसुद्धा करायचं आहे. पहा, तिसरी महत्त्वाची गोष्ट पहा, ते म्हणजे काय, आपला जो इंग्लिशचा कट ऑफ असेल, रिझनिंगचा असेल, आणि त्याच्यानंतर क्वांटचा असेल, आता हा आपला ऑल ओव्हर कट ऑफ झाला. आता याच्यानंतर पहा, इंग्लिशचा कट ऑफ पहा, आपल्याला समजतो आपण की सर मी जर समजा SC असेल, ST असेल, मला काय 2-3 मार्क लागतील, ही गोष्ट इथं आता इथून पुढे होणार नाही. कारण प्रत्येकजण त्याच्यावरती काम करतो इंग्लिशवरती, आणि इंग्लिशवरती काम केल्यानंतर आपला हा कट ऑफ पाहिला असेल तुम्ही तर जवळपास EWS जनरल जो असेल तो 8 कट ऑफ झालेला आहे, आणि SC ST यांचा कट ऑफ पहा 6 कट ऑफ झालेला आहे. 6 आजपर्यंत लागला नाही, ह्यो 6 कट ऑफ या वर्षी लागलाय. म्हटल्यानंतर आपल्याला तेवढा अभ्यास इंग्लिशचा सुद्धा करावा लागणार आहे. अजून दुसरी महत्त्वाची गोष्ट, रिझनिंग, जे की रिझनिंग सगळ्यात सोपं समजलं जातं, सोपं समजलं जातं, त्यावेळेस आपल्याला एक लक्षात ठेवायचं की जो सब्जेक्ट आपण सोपा समजतो किंवा मला हा सब्जेक्ट सर एकदम परफेक्ट येतो, हा जो गैरसमज आहे हा सुद्धा रिझनिंगने काढून टाकलेला आहे. याचं कारण असं की बऱ्याच जणांचा रिझनिंग सुद्धा गेलेला आहे. सर मी रिझनिंग असं सोडवतो, परंतु तुम्ही पझलमध्ये स्टक झाले, सिटिंग अरेंजमेंटमध्ये स्टक झाले, हे प्रॉब्लेम का आला, याचा प्रॉब्लेम हा होता की आपली प्रॅक्टिस कमी केली. दुसरी महत्त्वाची गोष्ट, रिझनिंगमध्ये आपला गैरसमज जो होता की मला सगळ्या गोष्टी जमतात, हा गैरसमज आपल्या या वर्षीच्या रिझनिंगने काढून टाकलेला आहे. म्हटल्यानंतर रिझनिंग सुद्धा तेवढं परफेक्ट आपल्याला करावं लागणार आहे. तिसरं, क्वांट आणि ॲप्टिट्यूड, आपल्या ॲग्रीच्या मुलांच्या 2 सब्जेक्टमध्ये प्रॉब्लेम असतो, तो म्हणजे इंग्लिश आणि क्वांटमध्ये. पहा, क्वांटमध्ये पण मेरिट पहा, 9.5 मेरिट लागलेलं ओपन असेल, त्याच्यानंतर EWS असेल, OBC 6.5 मेरिट लागलेलं आहे. हे जर मेरिट जर तुम्ही जर सगळे पाहिलं तर यावरून लक्षात येतं आपली कॅटेगरी इम्पॉर्टंट नाही आहे, आपली मेहनत इम्पॉर्टंट आहे, आपल्याला वर्षभर अभ्यास करायचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, फक्त AFO करून चालणार नाही, AFO बद्दल जे काही ॲग्रिकल्चर रिलेटेड एक्झाम्स असतील त्यासुद्धा द्यायच्यात, त्याच्यानंतर जनरल बँकिंगच्या ज्या एक्झाम्स असतील त्यासुद्धा व्यवस्थित द्यायच्यात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, कुठलाच सब्जेक्ट, मी प्रत्येक वेळेस सांगत असतो ती गोष्ट की कुठलाच सब्जेक्ट, इवन ॲग्रिकल्चरमधला कुठलाच टॉपिक हा लाईटली घेऊ नका, कारण तुम्हाला त्या गोष्टी काय विचारतील काय नाही हे अगोदर फिक्स नाही आहे. AFO चा सिलॅबस तुम्हाला दिलेला नाही आहे, ना मेन्सचा तर तुमचा सिलॅबस फिक्स नाही आहे, तुम्हाला कुठूनही क्वेश्चन विचारू शकतात. म्हणून मेन्सची स्टडी करताना कुठलाही सब्जेक्ट असू द्या, कुठलाही टॉपिक असू द्या, हे आपल्याला परफेक्टच करावं लागणार आहे. परफेक्ट केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. कुठूनही करंट अफेअर्स विचारतील, कुठूनही नाबार्ड नॉर्म्स जे असतील ते विचारतील, त्यांच्या मनात काय असेल ते आपल्याला माहीत नाही.
म्हटल्यानंतर आपल्याला परिपूर्ण तयारी करावी लागेल मेन्सची, त्याचबरोबर आपल्याला जे काही क्वांट रिझनिंग इंग्लिश असेल ते अतिशय व्यवस्थित करावं लागेल. आपल्याला कुठलाही प्रिडिक्शन धरून किंवा मला एवढे चॅप्टर केल्यानंतर माझी प्री निघल हे आपल्या मनातून काढून टाकावं लागेल. आपल्याला एकदम आपले 100% द्यावं लागतील, त्याच वेळेस आपण पुढची प्री पास होऊ शकतो हे लक्षात ठेवा. तर या सगळ्या गोष्टी होत्या आपल्या कट ऑफ बद्दलच्या आणि आपलं जे सेक्शनल कट ऑफ असेल आणि ओव्हरऑल कट ऑफ असेल याच्याबद्दलच्या. आता सितीश सर इंग्लिश बद्दल बोलतील, याचं कारण असं, कारण सितीश सरने आपली जी एएफओची बॅच घेतली होती ते फक्त 3 महिने बॅच घेतली होती आणि जवळपास आपल्याकडे जे आपले फर्स्ट इयर असतानाच आपल्याकडे जे काय 50-60 मुलांचे ऍडमिशन झालते ऑफलाईनला त्याच्यापैकी जवळपास 70-80% मुलांचा इंग्लिश हा जवळपास जेवढा कट ऑफ लागलाय त्याच्यापेक्षा 2-3 मार्कांनी जास्त आहे. मी याच्यासाठी सांगतो कारण का आपल्या एक मनात फोबिया असा तयार झालेला आहे इंग्लिश म्हणजे आपला निघत नाही, इंग्लिश खूप अवघड आहे. पण त्या माणसांनी 3 महिन्यात एवढी त्यांच्याकडून मेहनत करून घेतली आणि 3 महिन्यात जवळपास सगळ्याच मुलांचे त्यांनी रिझल्ट देण्याचा प्रयत्न केला आहे. हां, मी म्हणत नाही की 100% त्यांच्याकडून रिझल्ट आला, परंतु मॅक्झिमम रिझल्ट दिला त्यांनी. मला पहिल्यांदा हेच वाटायचं की आपले ऍग्रीचे मुलं 100% इंग्लिशमध्ये उडाले असतील, परंतु त्यांचा प्रॉब्लेम हा झाला की ओव्हरऑल कट ऑफमध्ये काही जण तिथं अडकले, परंतु इंग्लिश जे असेल ते इंग्लिशमध्ये बऱ्यापैकी रिझल्ट घेतले. त्याच्यामुळे मी इंग्लिशचं जे काही प्रिपरेशन असेल, स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, कसं प्रिपेअर झालं पाहिजे, त्यांनी काय 3 महिन्यात फंडा वापरला याच्यासाठी मी सितीश सरला बोलवतो. ते पुढचा पार्ट जो असेल तो इंग्लिशसाठी ते बोलतील. धन्यवाद, थँक्यू. नमस्कार, मी क्षितिश भालेराव. तर तुम्हाला पहिला प्रश्न हा पडला असेल की हा जो सेक्शनल कट ऑफ आणि ओव्हरऑल कट ऑफ वाढला आहे तर संकल्प एज्युकेशनच्या स्टुडंट्सवर ह्या ओव्हरऑल कट ऑफ किंवा सेक्शनल कट ऑफचा फरक पडला का? सेक्शनल कट ऑफ जर इंग्लिशचा बोललो तर माझं उत्तर असेल नाही. सेक्शनल कट ऑफ इंग्लिशचा यावर, या सेक्शनल कट ऑफ जो वाढला आहे त्याचा काही फरक संकल्प एज्युकेशनच्या मुलांवर पडला नाही. 90% मी सांगेल पूरं क्लिअर झाले, काही अपवाद असतील ज्यांचा इंग्लिश नाही निघालं. जर मी तुम्हाला स्कोअर कार्ड दाखवले पोरांचे, एक सेकंड द्या मला बघा. आता ही आपली पहिली स्टुडंट आहे, फ्रेशर आहे, हार्डली 4 महिने माझ्याकडनं शिकली असेल. तिचा इंग्लिशचा स्कोर बघा किती आहे, 12.38 आहे फर्स्ट अटेम्प्टमध्ये. नेक्स्ट बघा, परत ऋत्विक नावाचे स्टुडंट आहेत, त्यांचासुद्धा इंग्लिशचा कट ऑफ निघाला आहे. ओव्हरऑलला कमी पडले. इथेसुद्धा बघा, सगळे सेक्शनल निघालेत, ओव्हरऑलला कमी पडले. सेम इकडे पण तेच, ओव्हरऑलला कमी पडले. इकडे बघा, इंग्लिशचा कट ऑफ निघाला आहे, कदाचित दुसऱ्या इतर विषयाचा नसेल निघाला पण इंग्लिशचा मात्र निघाला आहे. परत तेच 9.25, क्लिअर थोडं दिसत नाही, ब्लर दिसत आहे. रेवती नावाचे स्टुडंट आहेत, सेम ओव्हरऑल कमी पडला आहे पण सगळे सेक्शनल निघाले आहेत. असे जर तुम्ही बघत गेले तर बघा, परत रिझनिंग पण निघालंय, इंग्लिश पण निघालंय, रिझनिंग पण निघालंय, मॅथ्स पण निघालंय, ओव्हरऑलला कमी पडलं. तर असे भरपूर स्टुडंट्स आहेत आपल्याकडे फ्रेंड्स, ज्यांचे ओव्हरऑल कट ऑफ नाही निघाले पण सेक्शनल कट ऑफ मात्र निघाले आहेत. याच्या मागचं कारण काय? तुमचे जे प्रीवियस इयर्स कट ऑफ आहेत तुम्ही त्यांना एक बेंचमार्क पकडून चालले की एवढंच मी करणार, म्हणजे येत होतं तरीही पूर्ण अटेम्प्ट केले नाही, कारण एक लिमिट तुम्ही ठरवून घेतली. म्हणून तुम्ही सेक्शनल तर काढले कारण मेहनत केली होती, रिझनिंगमध्ये केली होती, मॅथ्समध्ये केली होती, इंग्लिशमध्ये केली होती, पण तो जो तुम्ही एक बेंचमार्क सेट केला होता की बस 25-30 एवढेच केले तर मी लगेच मेन्सला बसणार, तिथे मात्र तुमचा अंदाज चुकला. म्हणून कधीही ओव्हरऑल एवढाच लागेल असं प्रेडिक्ट करून जाऊ नका, ठीक आहे? तर तुम्ही म्हणाल सर असं काय केलं तुम्ही, ॲग्रोफाईल नावाची जी बॅच होती त्यात जे इंग्लिशचे पोरांचा असा रिझल्ट आला इंग्लिशच्या स्टुडंट्सचा की सगळ्यांचं 90% इंग्लिश सेक्शनल कट ऑफ निघाला, तर असं मी काय करून घेतलं त्यांच्याकडनं? तर मला आठवतंय जेव्हा मी ऑगस्टमध्ये त्यांची बॅच चालू केली होती ॲग्रोफाईल, तेव्हा पोरांच्या मनात एक फोबिया, एक भीती होती इंग्लिशबद्दल. ते न्यूजपेपर वाचायचे, ते स्टोरी बुक्स वाचायचे, ते मोठे मोठे बुक्स वाचायचे, कोणी कोणी हॅरी पॉटर वाचत होतं. अरे पण एक्झाम ओरिएंटेड काय आहे? तुम्ही जेव्हा न्यूजपेपर वाचतायत, तुम्ही जेव्हा बुक्स वाचतायत, त्याचा आउटपुट काय आहे, त्याचा फायदा काय आहे तुम्हाला? तर पहिली गोष्ट म्हणजे त्यांना कळतच नाही की याच्यातले पार्ट्स ऑफ स्पीच कोणते आहेत, काय आहेत. त्यांना ना नाउन ओळखता येतं, ना ॲडजेक्टिव्ह ओळखता येतं, ना वर्ब ओळखता येतं. मग फक्त पुस्तक वाचून काय फायदा? ते तर बस एक एंटरटेनमेंट झालं.
एंटरटेनमेंटसाठी तर आपण पुस्तक नाही वाचत आहे, आपल्याला त्याच्यातनं काही आउटपुट पाहिजे, आपल्याला सिलेक्शन व्हायला मदत व्हायला पाहिजे न्यूजपेपर आणि बुक्स वाचून. तर मी पहिले ॲग्रोफाईल बॅचमध्ये पोरांचं ग्रामर बघा. मार्केटमध्ये मी पुन्हा सांगतो, मी वारंवार सांगतो ही गोष्ट, मार्केटमध्ये एक रूमर पसरवलं गेलं आहे की ग्रामर नाही केलं तरी चालतं. खोटं आहे. ग्रामर इज ऑक्सिजन. ग्रामर शिवाय इंग्लिश सर्वच करू शकत नाही, म्हणून ग्रामर तुम्हाला करावं लागणार. मग मी त्यांच्याकडनं पार्ट्स ऑफ स्पीच हे त्यांचे एकदम भक्कम करून घेतले, जेणेकरून त्यांना वर्ड स्वॉप हे क्वेश्चन्स इझी गेले. म्हणजे फक्त रिडिंग कॉम्प्रिहेन्शनच्या भरोशे ते गेले नाही, रिडिंग कॉम्प्रिहेन्शनच्या भरोशे गेले नाही, त्यांनी वर्ड स्वॉपही केले, त्यांनी स्पॉट द एररही केले, आणि म्हणून त्यांना सेक्शनल कट ऑफ हा क्लिअर करता आला. मी असं म्हणत नाही की बुवा झालंच आहे, सगळे सक्सेसफुल झाले आहे. ऑब्व्हियसली ओव्हरऑलला कमी पडले, पण इंग्लिश म्हणजे फक्त इंग्लिशवर जर फोकस केलं तर इंग्लिशचा सेक्शनल कट ऑफ हा 90% पोरांचा ॲग्रोफाईलच्या बॅचमध्ये निघाला आहे. तर सांगायचं तात्पर्य हे की मित्रांनो, तुम्ही जर करिअर घडवण्याचा प्रयत्न करता आहात, IBPS AFO जरी परीक्षा टार्गेट करता आहात किंवा इतर कुठलीही ॲग्रिकल्चर रिलेटेड एक्झाम टार्गेट करता आहात, तर आकाश जाधव, प्रशांत ढोले आणि क्षितिज भालेराव ह्या तीन नावांवर भरोसा ठेवून तुम्ही संकल्प एज्युकेशन जॉईन करा, नक्की तुम्हाला फायदा मिळणार. दोन हे शब्द बोलून मी संपवतो. थँक्यू सो मच.